Hello. In today's lecture, we discuss the respiratory system of Periplaneta americana, that is, which is commonly called as cockroach. In today's lecture, we discuss the spiracles, trachea, and the mechanism of respiration. In your exam view, various MCQs question asked in your exam for the respiratory system of cockroach. Okay, now let's we start. So this is the tracheal system in dorsal view of cockroach. This tracheal system responsible for the respiration process. ठीक है, नाउ वी फोकस ऑन दिस ट्रकियल सिस्टम. द रेस्पिरेटरी सिस्टम ऑफ कॉकरोच इज वेल डेवलप्ड एंड एलेबोरेट लाइक दोज ऑफ द अदर टेरेस्ट्रियल इन्सेक्ट. आता तुम्हाला माहिती आहे कॉकरोच हा कोणत्या ग्रुप मध्ये येतो, इन्सेक्ट ग्रुप मध्ये येतो. आणि ह्या इन्सेक्ट ग्रुप मध्ये येत असल्यामुळे त्याची जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ती खूप वेल डेव्हलप आहे. ठीक आहे, टू कॉम्पन्सेट द ऍबसेन्स ऑफ रेस्पिरेटरी पिगमेंट इन द ब्लड. याच्या ब्लड मध्ये कसं आहे, रेस्पिरेटरी पिगमेंट जे आहे ते ऍबसेंट आहे. सो इट कन्सिस्ट ऑफ सिस्टीम ऑफ एअर ट्यूब्स, तुम्हाला फिगर मध्ये दिसतच असेल. ट्यूब लाइक स्ट्रक्चर प्रेजेंट आहे आणि एअर ट्यूब्स ला दुसरा वर्ड कोणता आहे, ट्रकिया. ठीक आहे, म्हणून रेस्पिरेटरी सिस्टीम ऑफ कॉकरोच और रेस्पिरेटरी सिस्टीम ऑफ इन्सेक्ट्स विच इज कॉल्ड एज अ ट्रकियल सिस्टीम. ठीक आहे, सो थ्रू दिस ट्रकिया विच एवरी टिश्यू ऑफ देअर बॉडी remains in the direct contact with the environmental air for the gaseous exchange. आता तुम्हाला माहिती आहे कॉकरोच जो आहे तो टेरेस्ट्रियल आहे, म्हणजे तो एक्सटर्नल एअर वर आपलं रेस्पिरेशन करतो. तर ते कशा पद्धतीने करतो हे आता आपल्याला बघायचं आहे. सो द एन्व्हायरमेंटल एअर एंटर इनटू अँड एस्केप फ्रॉम द ट्रकी through the spiracles or it is also called as stigmata. ठीक है, आता spiracles काय आहे बघा, बॉडीच्या लॅटरल साइडने दोन्ही पण साइडने तुम्हाला एक ओपनिंग दिसेल. ठीक है, दॅट इज द spiracles. थोरॅसिक रिजनला थोरॅसिक spiracles आहेत, ऍबडोमिनल रिजन पासून ते शेवटच्या रिजन पर्यंत तुम्हाला ओपनिंग दिसेल. ठीक आहे, ॲबडोमिनल स्पायरॅकल, फर्स्ट ॲबडोमिनल स्पायरॅकल, देन सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ अँड द लास्ट वन इज एट्थ ॲबडोमिनल स्पायरॅकल. ट्रॅकियल सिस्टीम मेनली कशापासून बनलेली आहे, स्पायरॅकल्स आणि ट्रकियामुळे. ठीक आहे, आता डिटेल मध्ये ट्रकियाचं जे स्ट्रक्चर आहे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू, पण आता जे आहे ते स्पायरॅकल्स वर आपण फोकस करूया. सो देर आर 10 पेयर्स ऑफ स्पायरॅकल्स अरेंज्ड सेगमेंटली. सेगमेंट जसं जसं आहे बॉडीचं तसं सेगमेंटली ते अरेंज झालेलं आहे. दोन पेयर आहेत थोरॅसिक स्पायरॅकलचे. ठीक आहे, फिगर मध्ये तुम्हाला दाखवले. आणि आठ ज्या पेयर आहेत त्या आहेत ॲबडोमिनल स्पायरॅकल्सच्या. ईच स्पायरॅकल इज स्लिट लाईक ॲपर्चर इन अँड ओव्हल स्क्लेरोटाइज्ड एरिया विच इज गार्डेड बाय द हेअर लाईक पोर्शन अँड पॅसेज ऑफ डर्ट. म्हणजे हा जो काही स्पायरॅकलचा पोर्शन आहे तो ब्रिस्टल्स किंवा हेअर लाईक पोर्शन न फॉर्म झालेला असतो, कारण की जी काही बाहेरची
घाण आहे, डर्ट आहे, ते मध्ये येऊ नये, फक्त एअरच घ्यायची आहे तिथे. नाव द स्पायरॅकल्स आर ओपन अँड क्लोज बाय वॉल्स रेग्युलेटेड बाय द स्पिरॅक्युलर मसल्स. स्पायरॅकल मधून हवा आत घ्यायची आणि बाहेर सोडायची हे कोण कंट्रोल करतं? तर स्पिरॅक्युलर मसल्स तिथे असतात, ते त्याला रेग्युलेट करतात. मॅक्झिमम प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर थ्रू द स्पायरॅकल्स अँड ऑल्सो रेग्युलेट द फ्लो ऑफ एअर थ्रू देम. द अपर्चर ऑफ द ईच स्पायरॅकल लीड्स इंटरनली इन टू अ शॉर्ट चेंबर कॉल्ड एज आर्ट्रियम. इंटरनली काय आहे? चेंबर प्रेझेंट आहे अँड विच अराइजेस द ट्रकियल ट्रंक. बघा फिगर मध्ये तुम्हाला वेंट्रल लॉन्जिट्युडिनल ट्रकियल ट्रंक दिसेल. सेंट्रल ला बघा, वेंट्रल लॉन्जिट्युडिनल ट्रकियल ट्रंक आणि लॅटरल साइड ला आहे लॅटरल लॉन्जिट्युडिनल ट्रकियल ट्रंक. ठीक आहे, नेमकं मेकॅनिझम काय आहे हे आता आपण पुढे बघणारच आहोत रेस्पिरेशन, पण आता सध्या आपण स्ट्रक्चर बघतोय. ठीक आहे, नाव हे झालं स्पायरॅकलचं स्ट्रक्चर. आता आपण बघू ट्रकियाचं स्ट्रक्चर. सो द हिमोसील ऑफ टेरेस्ट्रियल इन्सेक्ट इन्क्लुडिंग कॉकरोच कंटेन्स अ सिस्टीम ऑफ नेटवर्क ऑफ इलॅस्टिक क्लोज्ड ब्रांचिंग अँड सिल्वरी व्हाईट ट्यूब्स कॉल्ड एज ट्रकिया. बघा ट्रक, दिस इज द ए फिगर इज ए ट्रकियोल्स विथ फ्लूइड ड्यूरिंग एक्सपायरेशन. हवा बाहेर सोडण्याच्या वेळेस कसं स्ट्रक्चर आहे. आणि बी जे आहे ते आहे ट्रकियोल्स विदाउट फ्लूइड ड्यूरिंग इन्स्पायरेशन. हवा मध्ये घेतानाचे जे स्ट्रक्चर आहे ते इथे दाखवलेलं आहे. ठीक आहे, सो ट्रकी काय आहे? ट्रकी आहे हिमोसील ऑफ टेरेस्ट्रियल इन्सेक्ट इन्क्लुडिंग कॉकरोच कंटेनिंग अ सिस्टीम ऑफ नेटवर्क ऑफ इलॅस्टिक क्लोज ब्रांचिंग अँड सिल्वरी व्हाईट ट्यूब्स विच इज कॉल्ड एज ट्रकिया. ठीक आहे, जे काही लॉन्जिट्युडिनल वेंट्रल आपण ट्यूब लाईक स्ट्रक्चर बघतोय त्यांना आपण काय म्हणणार आहे? ट्रकी. सिंगल ट्रकियोल, ठीक आहे, आणि प्लुरल म्हणजे अनेक वचनामध्ये त्याला म्हणतात ट्रकी. तर अशा खूप साऱ्या ट्रकी एकमेकांना जोडलेल्या आहेत आणि रेस्पिरेशनचे मेकॅनिझम तिथं होत आहे. ठीक आहे, सो द ट्रकी आर फॉर्म्ड बाय द इनपुशिंग ऑफ द एक्टोडर्म अँड दे कंटेन द थ्री लेयर्स. ठीक आहे, थ्री लेयर्स कोणते कोणते? इंटिमा, बेसमेंट मेम्ब्रेन अँड इपिथेलियम. सो दिस ट्रंक आर कनेक्टेड बाय द ट्रान्सवर्स कमिशर. बघा तुम्हाला फिगर मध्ये ट्रान्सवर्स कमिशर्स दिसतील. लॉन्जिट्युडिनल आपण बघितले, वेंट्रल ट्रकियल ट्रंक आपण बघितलं, पण यांना जोडण्याचं काम कोण करते? ट्रान्सवर्स कमिशर्स करणार आहे. ठीक आहे, नाउ ट्रकियल सेल्स अराइजेस व्हेरी फाईन ट्यूब्स विच इज कॉल्ड एज ट्रकियोल्स. आपण बघितले या फिगर मध्ये, जर ह्या प्रत्येक स्पायरॅकल च्या स्ट्रक्चरच्या तिथे मॅग्निफाय करून बघितलं तर आपल्याला ते असं दिसेल. तुम्हाला फिगर मध्ये ए जी फिगर ती व्यवस्थित नीट लक्ष देऊन बघा. लेफ्ट साइड ला स्पायरॅकलची ओपनिंग दिसेल जिथून हवा आत येणार आहे. ठीक आहे, एअर पास होणार आहे, मग ती पुढे ट्रकियल सेलच्या तिथे जाणार आहे. ठीक आहे,
पहिला थोरॅसिक स्पायरॅकल आणि पहिला ऍब्डोमिनल स्पायरॅकल फिगर मध्ये दाखवण्यात आले. हा एनी टाइम ओपन असतो, बट द सेकंड थोरॅसिक अँड लास्ट सेवन ऍब्डोमिनल स्पायरॅकल ओपन ड्यूरिंग इन्स्पायरेशन ओनली अँड क्लोज ड्यूरिंग एक्सपायरेशन. जेव्हा तो इन्स्पायरेशन करेल तेव्हा सेकंड आणि सेवन सेकंड थोरॅसिक आणि सेवन ऍब्डोमिनल ओपन असेल, आणि जेव्हा तो एक्सपायरेशन करेल हवा बाहेर सोडेल तेव्हा हे दोघं बंद असते. पण जो पहिला थोरॅसिक आणि पहिला ऍब्डोमिनल स्पायरॅकल आहे तो ऑलवेज ओपन असणार आहे. ठीक आहे ना. एअर एंटर द स्पायरॅकल ड्यूरिंग इन्स्पायरेशन. ठीक आहे. अँड कम टू द ट्रकिया. आता बघा, स्पायरॅकल मधून हवा आतमध्ये घेण्यात आली आणि ती कुठे पास करण्यात आली, ट्रकियाकडे. देन इट कम्स टू द ट्रकियोल्स. स्पायरॅकल मधून हवा आली, ट्रकियाकडे दिली आणि ती पुढे ट्रकियोल्स कडे पास करण्यात आली. विच कंटेन द फ्लुइड. The oxygen get dissolved in this fluid. Oxygen is घेणार आहे तो. Oxygen काय होतो, तिथे fluid असतो, त्या fluid मध्ये dissolve होतो आणि मग tissue किंवा cell पर्यंत तो पोहोचवतो. काय? Oxygen dissolve झालेला. ठीक आहे. Now opening of spiracle and subsequent diffusion of air occur due to the stimulation of spiracles by कार्बन डाय ऑक्साइड. आता बघा, हे झालं इन्स्पायरेशन. आता एक्सपायरेशन मध्ये, इन एक्सपायरेशन सम कार्बन डाय ऑक्साइड मे पास आउट थ्रू द स्पायरॅकल्स, बट द मेजर पार्ट ऑफ इट्स डिफ्यूजेस आउट थ्रू द क्यूटिक्युलर कवरिंग ऑफ द बॉडी. कार्बन डाय ऑक्साइड ऑल्सो डिझॉल्व इन द प्लाज्मा and reaches the body surface which is permeable to gas and allow carbon dioxide to pass out. Carbon dioxide kasa hoto tar plasma madhe dissolve hoon nantar to pass out hoto. Ata baga, when active movement takes place manje kadhi, jeva त्यांना डिफेन्स करायचा असेल. समजा आता आपण म्हणलो होतो ते कसे ते फास्ट रनर्स आहेत, म्हणजे तिथं त्यांची ऍक्टिव्हिटी कशी आहे,
फास्ट होणार आहे, मेटाबॉलिक रेट तिथे वाढणार आहे. कधी? जेव्हा ते एकतर फ्लाइंग करत असतील किंवा फास्ट रनिंग करत असतील. त्यावेळेस काय होतं? त्यावेळेस एक प्रेशर क्रिएट करण्यात येतो. हा, म्हणजे जो काही एअर घेण्याचा प्रेशर आहे तो वाढतो. म्हणजे कोणता? ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ द टिश्यू इनक्रीजेस. ऍज द रिझल्ट फ्लुइड इज विथड्रॉन फ्रॉम द ट्रकियोल्स इन टू द बॉडी सेल. ट्रकियोल्स मधून फ्लुइड विथड्रॉन होऊन बॉडी सेल मध्ये येतो. दिस विथड्रॉन मेक द पॉसिबल फॉर कॉलम ऑफ एअर टू एक्सटेंड and tracheoles and directly reach the cells. The oxygen is taken by the fluid to the cells. म्हणजे प्रत्येक सेलला आता काय पोहोचवायचा? ऑक्सिजन पोहोचवायचा आहे. In movement, in that active movement, the abdominal segment expand and relax. And these movements are called it as a respiratory movement. ठीक है, विच कॉज मोर एयर टू बी टेकन थ्रू द स्पॅरॅकल्स. कधी? जेव्हा ते ऍक्टिव्ह कंडिशन मध्ये असतील, रनिंग करत असतील किंवा फ्लाइंग करत असतील, तेव्हा स्पॅरॅकल्स वर एक ऑस्मॉटिक प्रेशर क्रिएट होऊन स्पॅरॅकल्स काय करतात? जास्त एअर आपल्या बॉडीमध्ये घेतात. देन respiratory movements are coordinated by nerves. Nervous system शी ते related आहे. Nerve impulses from thoracic ganglia. Thoracic ganglia ते present असतात, जे की respiratory activity ला control करत असतात. ठीक है, thoracic ganglia are stimulated and respond lack of oxygen and also the excess of कार्बन डायऑक्साइड. म्हणजे त्याचं बॅलन्स कसं ठेवायचं, ऑक्सिजनचं आणि कार्बन डायऑक्साइडचं, हे कंट्रोल कोण करतं? तर थोरॅसिक गँग्लिया, नर्वस सिस्टम. ठीक आहे, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ट्रकियल सिस्टम ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम ऑफ कॉकरोच. तुम्हाला लक्षात हेच ठेवायचे की रेस्पिरेटरी सिस्टम ऑफ कॉकरोच ला अनादर नेम काय? ट्रकियल सिस्टम. स्पॅरॅकल्स काय आहे? ट्रकिया काय आहे? एक्झॅक्टली एक्सपायरेशनच्या वेळेस बॉडी फ्लुइड कसं असतं, त्या पर्टिक्युलर टिश्यू पर्यंत तो ऑक्सिजन कसा पोहोचतो, त्याच्यानंतर इन्स्पायरेशन मध्ये बॉडी फ्लुइड प्रेझेंट असतो की नसतो, कार्बन डायऑक्साइड बाहेर कसा टाकण्यात येतो. ठीक आहे, सो इन युअर एक्झाम व्ह्यू कॉकरोच स्ट्रक्चर, डायजेस्टिव्ह सिस्टम ऑफ कॉकरोच, रेस्पिरेटरी सिस्टम ऑफ कॉकरोच अँड पुढच्या लेक्चर मध्ये जे आपण त्यांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बघणार आहोत, ती सुद्धा तुमच्या एक्झामचे व्ह्यू खूप महत्त्वाची आहे. सो थँक्यू व्हेरी मच.